एका मुलीसोबत साखरपुडा करून दुसरीसोबत लग्नगाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात. डोंबिवलीत एका मुलीसोबत साखरपुडा करून दुसरीसोबत सात जन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डोंबिवलीमधील विष्णुनगर पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आईवडिलांवरही बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सिद्धार्थ शिंदे असे या आरोपी नवरदेवाचे नाव आहे. 4 वर्षांपूर्वी पीडित मुलीला एका लग्नादरम्यान भेटत तिच्या आईवडिलांना लग्न करत असल्याचे भासवत पीडित मुलीशी साखरपुडा करत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी लग्न केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानुसार कलम 376-420 या अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. डोंबिवलीत राहणारा सिद्धार्थ शिंदे या तरुणाला गेले 4 वर्षांपूर्वी नातेवाईकांच्या लग्नात पीडित तरुणी दिसली व त्याला तिथेच तिच्यावर प्रेम झाले. तिच्याशी लग्न करण्यासाठी सिद्धार्थने आई वडिलांना सांगून पीडित मुलीशी 4 वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्यानंतर 4 वर्षे तो लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. मात्र तिच्याशी लग्न न करता एका दुसऱ्याच मुलीशी त्याने लग्न केले याची माहिती पीडित तरुणीला मिळताच पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठत सिद्धार्थ व त्याच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी दुसरीसोबत 7 जन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची थेट पोलीस ठाण्यात वरात काढत सिद्धार्थला साथ देणाऱ्या त्याच्या आई वडिलांचा शोध सुरू केला आहे. एका महिलेने एकूण 3 आरोपींच्या विरोधात 376-420 प्रमाणे लग्न करतो असं म्हणून विश्वासात घेऊन फसवणूक केलेली आहे आणि लग्न केलेलं नाही, दुसऱ्या लग्नाची तयारी किंवा दुसरं लग्न करणार आहे असं समजल्यानंतर सदरची फिर्याद दिलेली आहे. विष्णुनगर पोलीस स्टेशनला सदर बाबतीत गुन्हा दाखल असून पुढील तपास PSI भोईर विष्णुनगर पोलीस स्टेशन हे PI भालेराव यांच्या मार्गदर्शनात करत आहेत.